कोरोनाच्या फेऱ्यात अडकलेला शेतकरी आता आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. धुळे जिल्ह्यातील जैतापूर गावामध्ये एका केळी उत्पादक शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. कोरोनामुळे भाव नसल्याने केळी पिकाचा काढवा झाला नाही. 6000 झाडांवरील केळी पक्की झाल्याने घट झाल्यावरच पिकत असून खाली पडत असल्याने नुकसान होत होते. तर दुसरीकडे भाव नसल्याने माल काढणीसाठी व्यापारी न आल्याने केळीचे नुकसान झाले. याच आर्थिक विवंचना आणि लाखो रुपयांच्या नुकसानीच्या नैराश्याने शेतकरी रजय सिंग मेडू सिंग राजपूत यांनी शेतात आत्महत्या केली. रजय सिंग काढायला आलेली केळी आता बाजारात विकणार म्हणून व्यापाऱ्यांची वाट पाहत होते. मार्च महिना निघून गेला. मार्च महिन्यानंतर लॉकडाऊनची परिस्थिती सुधारेल आणि निदान शहरातील शेतकऱ्यांवरील टांगत्या तलवारीतून त्यांची मान सुटेल अशी काहीशी आशा धरून बसलेले रजय सिंग राजपूत रोज केळीच्या शेतामध्ये जाऊन झाडावरच पक्की झालेली केळी आणि भारातून खाली पडलेले केळीचे धड पाहून जीव तिळतिळ तुटायचा. त्यात घरी आले की त्याच विवंचनेमध्ये ते असायचे. जर केळी वेळीच विकली गेली नाही तर तोंडाशी आलेला घास निघून जाईल. यातून खचून गेलेले रजय सिंग राजपूत यांनी स्वतःच्या केळीच्या शेतात विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली होती. काकांनी खूप मेहनत घेतली आणि त्याला फार कष्ट करून मेहनत करून खर्च लागवड केली. ऐनवेळी जेव्हा माल निघाला तेव्हा कोरोनाच्या प्रभावामुळं व्यापारी बागेपर्यंत नाही पोहोचले म्हणून काकांनी आत्महत्या केली. न्यूज 15 मराठीसाठी सिद्धार्थ मोरे, धुळे.